हे बघा हा तुमचा जे दादा सॅमसंगचं मायक्रोवेव्ह लावायला हो, हे स्लिम फ्राय रोटी नान वगैरे हे जे जे आहे ना 1 2 3 4 हे 9 मोड्स जे आहे याच्यामध्ये ऑटो कुक मेनू आहे. याच्यामध्ये तुम्हाला टपरवेअर बोरोसिलचा पॉट यूज करायचा आहे आणि टाईम आणि मोड द्यायची गरज नाही, हे स्वतः बनवून देणार. हे इथे लिस्ट लावलेली आहे बघा, हे जे आहे ना वरती बरं, अच्छा हे लिस्ट लावलेली आहे, कोड नंबर दिलेला आहे, त्याला सिलेक्ट करून कसं यूज करायचं त्याच्यावरती आहे. ओके, कोड नंबर प्रेस करायचा, नानसाठी ऑटोमध्ये जायचा, स्टार्ट करायचा, हे ॲटोमॅटिक बनवून देणार दादा. तर ओके, तुम्हाला मोड आणि टाईम सिलेक्ट करायची गरज नाही, त्यात ते स्वतःहून बनवून देणार. बरं, हे कुठलं भांडं ठेवायचं? बोरोसिल, बोरोसिल, बोरोसिल सोबत आलेलं. हां, बोरोसिल टपरवेअर किंवा लाकूड मातीचे पॉट पण तुम्ही यूज करू शकता. अच्छा बरं, त्याच्यानंतर दादा इंडियन रसोई पण 1 2 हे जे 6 आहे ना ऑटो कुक मेनू साठी. मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग, हे मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग आला. बरं, मायक्रोमध्ये तुम्ही टपरवेअर बोरोसिल यूज करणार, साधा मिरर प्लास्टिक यूज करू शकता. मायक्रो कसं यूज करायचा, फॉर एक्झाम्पल मी पॉटमध्ये ठेवला, सिलेक्ट करायचा, नान 900 वॅट द्यायचा, इथून मला वॅट कमी करू शकतो मी, कमी जास्त करायचं असेल तर. नाहीतर 900 दिला, स्टार्ट केला, सॉरी सिलेक्ट करायचा मधूनच, आणि याला 900 सिलेक्ट केला मी, याला 45 सेकंड आणि स्टार्ट. आता पाणी गरम होऊन जाईल, बिना खूप तापेल ते पाणी, वॉटर. बरं, याच्यामध्ये तुम्ही सगळं बेकिंग प्लस कुकिंग, हात वळले असेल तेव्हा टच नाही करायचा. ओके, कॉम्बी तुम्हाला काही कॉलिब्रेशन घ्यायचं आहे, तुम्ही नॉनव्हेज यूज नाही करत तर त्याच्यामुळे नॉनव्हेजसाठी जास्त यूज होतो तो. आणि याच्यामध्ये स्टॉप स्टार्टचं बटन दिलेलं आहे, मोड आणि टाईम इथून सिलेक्ट होईल. त्याच्यानंतर दादा याच्यामध्ये ग्रिल आणि कन्व्हेक्शन पण दिलेलं आहे. ग्रिल हे बघा, हे जे ग्रिल, ग्रिल म्हणजे भाजणे. बरं, ग्रिल म्हणजे भाजणे. बघा आता वॉटर खूप गरम झालं, हात टाकून बघ, खूप हीट, खूप तापला ना, लावा त्याला. आता मी याला ग्रिल म्हणजे भाजणे ग्रिल केलं. ग्रिलमध्ये मला पनीर करायचं आहे, टिक्का पनीर, ओके, रोस्टिंग किंवा पिझ्झा करायचा आहे, सँडविच करायचा आहे, ग्रिल करायचा, इथून वेळ द्यायचा. किती वेळ द्यावा लागेल त्याला ग्रिलला? पिझ्झाला 7 मिनटं द्यायचा आणि पनीर टिक्काला 15 मिनटं द्यायचा. बरं, ओके, हे वेळ दिला आणि स्टार्ट. हां, मी त्याच्याने काही नाही होणार, फक्त डेमो देऊन राहिला आहे, हे ऑफ केलं. त्याच्यानंतर दादा आता कन्व्हेक्शन, मला नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज, मला नानखटाई बनवायचं आहे, पिझ्झा बनवायचा आहे, पिझ्झा बेस बनवायचा, कुकीज बनवायचं आहे, बट्टी बनवायचं आहे किंवा केक बनवायचा आहे, सर्व बेकिंग पदार्थ म्हणजे कन्व्हेक्शन मोडवरती आला. कन्व्हेक्शनवरती जायचा, याला सिलेक्ट केलं. चला, एक आजचं म्हणणं नाही चालणार, नाही ते नाही चालणार. हे कन्व्हेक्शन 180 डिग्रीवरती यायचा, बघा कन्व्हेक्शनवरती आला 180 डिग्री. जसं आपला गॅस असतो ना स्लो फास्ट, याला तुम्ही इथून वाढू शकतात, 180 याला इथून वाढू शकतात. ओके, किंवा कमी पण करू शकतात. ओके, कमी पण करू शकतात, वाढू पण शकतात. नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज, सर्वात छान 180 डिग्री, इथून वेळ द्यायचा, सिलेक्ट केला, 20 मिनटाला केक बनवून देणार. ओके, त्याच्यानंतर दादा ग्रिल आणि कन्व्हेक्शनला, ग्रिल आणि कन्व्हेक्शनला स्टील, मेटल, जर्मन, पितळ, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट चालेल. बरं, धातूचं कुठले चालेल, कुठलाही चालेल. मायक्रोला टपरवेअर बोरोसिल लाकूड मातीचा पॉट चालेल. ग्रिल आणि कन्व्हेक्शनला स्टील, मेटल, जर्मन, पितळ, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट चालेल. बरं, ओके, त्याच्या अतिरिक्त दादा आता कन्व्हेक्शनलाच केक होतो लोकांच्या माइंडमध्ये, मायक्रोला केक होत नाही, त्यांचं म्हणणं असं आहे. मायक्रोला पण तुम्ही केक करू शकतात, लाकूड मातीचे पॉटला किंवा प्लास्टिक बोरोसिलचे पॉटला. मायक्रो सिलेक्ट करायचा, 900 वॅट याचा डिग्री कमी करायचा, हे वॅट म्हणजे डिग्री, हे डिग्री इथून कमी करायचा. ओके, हे मायक्रो सिलेक्ट केला, इथून खाली यायचा, 300 वरती यायचा, सिलेक्ट करायचा आणि इथून वेळ द्यायचा 4 मिनटं.
चार मिनटला तुमचा केक रेडी होऊन जाईल. बोरोसिल आणि टपरवेअरचं पॉटला, लाकूड मातीचं पॉटला, मायक्रो मोडला, ओके, हे असं तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला काही